नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना याबद्दलची एक महत्त्वपूर्ण अपडेट माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र सरकार महिलांसाठी फ्रीमध्ये शिलाई मशीनही देत आहे तर या फ्रीमध्ये शिलाई मशीन या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा या योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा पात्रता काय आहे कशा प्रकारे अर्ज करायचा अशा प्रकारची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र सरकार महिलांसाठी फ्रीमध्ये शिलाई मशीन ही देत आहे तर फ्रीमध्ये शिलाई मशीन योजना या योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र दोन हजार बावीस तर अशा प्रकारची मित्रांनो ही योजना आहे केंद्र सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब व बेरोजगार महिलांसाठी विविध योजना राबवत असतात त्या योजनेपैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना या योजनेच्या माध्यमातून देशात आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येते जेणेकरून महिला घरी बसून लोकांचे कपडे शिवून रोजगार प्राप्त करतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना देखील देण्यात येईल प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा देशातील पन्नास हजारपेक्षा अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन वाटपण्याचा वाटण्याचा हेतू आहे लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश उद्योगधंदे बंद झाले त्यामुळे पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या गेल्या व ते बेरोजगार झाले त्यामुळे देशात बेरोजगाराची समस्या निर्माण झाली या सर्वांचा विचार करून केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्रात सुरुवात केली आता या योजनेबद्दल विशेष माहिती जाणून घेऊया आपण शासनाच्या विविध सरकारी योजना आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो पण आज आपण फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्रात काय आहे फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्राचे उद्दिष्ट काय फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्राची वयमर्यादा काय फ्री शिलाई मशीन योजना पात्रता आणि अटी काय आहेत फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्रासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत अर्ज प्रकारे करायचा अर्ज करण्याची पद्धत काय आहे शिलाई मशीन योजनेअंतर्गत विचारले जाणारे असे भरपूर प्रश्नांचे उत्तरे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता योजनेचं नाव फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र विभाग महिला व बालकल्याण विकास विभाग राज्य महाराष्ट्र कोणी सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभार्थी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब महिला या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता लाभ मोफत शिलाई मशीन वाटप योजनेची सुरुवात दोन हजार एकोणीसपासून सुरुवात झालेली आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धतीही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे आता या फ्री शिलाई मशीन योजनेचा उद्देश नेमका काय याबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया हा आपला पहिला टॉपिक देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनविणे आहे आणि जेणेकरून महिला स्वतःचा पायावर उभे राहतील आता दोन नंबरचा टॉपिक आहे फ्री शिलाई मशीन योजनेची वैशिष्ट्ये आता याची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये पण इथे दिलेली आहे फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे महाराष्ट्रातील राज्य महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली फ्री शिलाई मशीन एक महत्त्वाची योजना आहे अशा प्रकारचे खूप महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये या योजनेबद्दल दिलेले आहे आता या योजनेमध्ये लाभ कशाप्रकारे मिळणार आहे कोणाला मिळणार आहे याबद्दल एक माहिती जाणून घेऊया देशात ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल देशातील प्रत्येक गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन देण्यात येईल शिलाई मशीनचा वापर करून महिलांना घरी बसून कपडे शिवून रोजगार उपलब्ध करता येईल या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहणार उभे राहता येईल तसेच या योजनेतील मदतीने आत्मनिर्भर भारत वाटचालीला चालना देखील मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल या योजनेच्या मदतीने महिलांच्या कला कौशल्यात भर पडेल महिलांना आत्मविश्वास वाढेल महिलांचा आत्मविश्वास वाढेल महिला स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील तसेच देशातील पन्नास हजारपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण लाभ इथे या योजनेचा दिलेला आहे आता फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक पात्रता काय याबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय वीस वर्षे ते चाळीस वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे मित्रांनो हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर नक्की तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता आता या योजनेसाठी पात्रता काय नेमकी ती जाणून घ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय वीस वर्षे ते चाळीस वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारापर्यंत असणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या कमजोर गरीब वर्गातील महिला या योजने... या योजनेचा लाभ घेता येणार आहे देशातील विधवा महिला व अपंग महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता यांच्या काही अटी आणि शर्ती आहेत या अटी आणि शर्ती काय नेमक्या आहेत त्याबद्दल एक महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया फ्री शिलाई मशीन योजनेच्या अटी आता फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ चाळीस वर्ष वयावरील महिलांना घेता येणार नाही लक्षात घ्या फ्री शिलाई मशीन योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचं वय हे वीस वी वर्षे ते चाळीस वर्षे या दरम्यानच असले पाहिजे जर तुमचं वय हे चाळीस वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही तसेच मित्रांनो तुमचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारपेक्षा जास्त असले नाही पाहिजे जर मित्रांनो तुमचं उत्पन्न हे एक लाख वीस हजारपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही अर्जदार महिलांकडे शिलाई मशीन चालण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे फ्री आता पाहूया फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आता या योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय डॉक्युमेंट काय त्याबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया तर यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत अर्जदाराचे आधार कार्ड आता जे पण व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करणारे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे लाभार्थ्याच्या उत्पन्नाचा दाखला जे उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आत असले पाहिजे जन्माचा दाखला यामध्ये जन्माचा दाखला किंवा तुम्ही शाळेचा दाखला देखील इथे ॲड करू शकता टी सी किंवा एल सी पण इथे ॲड करू शकता नंतर आहे मोबाईल नंबर चालू दहांकी मोबाईल नंबर अर्जदाराचा पासपोर्ट साईज अकराचा फोटो अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक रेशन कार्ड असणे आवश्यक जातीचे प्रमाणपत्र जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र अशा प्रकारे तुम्हाला दहा ते बारा डॉक्युमेंट इथे आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता आता मित्रांनो फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत येणारी काही आपली भारतातील जी राज्य आहेत ते राज्यांची माहिती तुम्हाला इथे देतो आता इथे एकूण दहा राज्यांमध्ये फ्री शिलाई मशीन ही योजना राबविण्यात येत आहे त्यामध्ये महाराष्ट्र एक आहे गुजरात हरियाणा कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि बिहार अशा प्रकारे दहा ते बारा राज्य आहेत याच राज्यांमध्ये फ्री शिलाई मशीन योजनाही राबविण्यात येत आहे आता फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज पद्धत कशाप्रकारे अर्ज कशा प्रकारे करायचा हा महत्त्वपूर्ण टॉपिक आता पाहूया आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराला आपल्या जवळच्या महानगरपालिका नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालय किंवा महिला व बालकल्याण विकास विभागाला जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नगरपालिकेत जावं लागेल आणि तिथून हा ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करून संपूर्ण डॉक्युमेंट्स डॉक्युमेंटसह सबमिट करायचा आहे जर मा नगरपालिकेत हा ॲप्लिकेशन फॉर्म नसेल तर तुम्ही जिल्हा कार्यालयात जाऊन महिला व बालविकास कल्याण या विभागात जाऊन हा ह्या ॲप्लिकेशन फॉर्म तिथून घेऊन हा संपूर्ण प्रोसेस तुम्ही करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा ॲप्लिकेशन फॉर्म जर तुम्हाला भेटलेला नसेल जर मित्रांनो तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म भेटला नाही तर मी तसे ॲप्लिकेशनची पी डी एफची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रकारे हा मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द फ्री सप्लाय ऑफ स्विमिंग मशीन अशा प्रा अशा प्रकारे हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे यामध्ये सर्वात अगोदर ॲप्लिकंट नेम इथे तुमचं नाव नंतर इथे मेल फिमेल जे काय असेल ते तुमचं नंतर ॲड्रेस डेट ऑफ बर्थ कास्ट अंडर वॉट द रिझन स्विमिंग मशीन रिक्वेस्ट अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे लिहायची फिलअप करायची आहे आणि संपूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे दिलेल्या कार्यालयात तुम्हाला हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे या पी डी एफची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि तशी इथे पण पाहू शकता फ्री शिलाई मशीन योजना अर्जची पी डी एफची लिंक इथे पण दिलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल काय अडचण असेल तर संपर्क म्हणून इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे इथे तुम्ही जाऊन याबद्दलची संपूर्ण माहिती विचारू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला जर या योजनेमध्ये अजून काही अडचण असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कि किंवा मला इंस्टाग्रामवर मेसेज करा इंस्टाग्रामवर मेसेज करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची ही संपूर्ण योजना आहे मित्रांनो तुम्ही पण या योजनेसाठी जर पात्र असाल तुमची पण परिस्थिती थोडीफार हालाकीची असेल तर नक्की या योजनेसाठी मित्रांनो अर्ज करा तस तसेच मित्रांनो या योजनेबद्दल प्रत्येकांना माहिती कळवा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण योजना दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत